सभागृहामध्येच निघालो होतो निर्मा पावडर म्हणे जे आहे तिकडे कुणी कुणी भ्रष्टाचार केला असेल तर आमच्याकडे बीजेपीमध्ये आलं की आमच्याकडे निर्मा पावडर आहे ती गुजरातमधून येते आहे आणि ताबडतोब स्वच्छ करते आहे. आता त्यांचीच माणसं आमदार बोलतात. हा नोटबंदीचा निर्णय बरोबर होता असं कुणी म्हणणार नाही. जीएसटीच्या बाबतीतमध्ये तेच झालेलं आहे. अशा अनेक वेळेला सातत्यानं किंवा त्या घोषणा तुम्ही केल्या त्या घोषणा झाल्या का परिपूर्ण? महागाईच्या बाबतीमध्ये असेल, भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये असेल, या इतर सगळ्या कुणाच्या बाबतीमध्ये ते तर काही झालंच नाही आहे. आणि आता आपण पाहतो आहे की पंडित जवाहरलाल नेहरूंपासून तर राजीव गांधींपर्यंत आणि पुढे मनमोहन सिंग साहेबांपर्यंत अनेक संस्था ज्या निर्माण झाल्या, मग ते इस्रो असेल, भाभा ॲटॉमिक असेल, IIT असेल, वेगवेगळ्या किंवा भाकरा नांगलसारखी काही धरणं असतील, 176 अशा काही ज्या गोष्टी आहेत ह्या राज्यात, म्हणजे ललित कला दर्श अशा सुद्धा ह्या लोकांनी निर्माण केलेल्या आहेत. शैक्षणिक बाबतीमध्ये नोकरी मिळावी म्हणून किंवा सामाजिक याच्यामध्ये सगळं वेगवेगळ्या संस्था त्यांनी निर्माण केलं, वैज्ञानिक संस्था निर्माण. मला दिसत नाही असं कुठे की ह्या काही काळामध्ये काही नवीन अशा काही संस्था निर्माण झाल्या. किंबहुना अनेक संस्थाच्या निर्माण झाल्या, ते रेल्वे असतील, एअरपोर्ट असतील, अमुक तमुक. आपण काय पाहतो आहोत, खाजगीकरण करा पण उठसूट खाजगीकरण. अहो ते एक एक उभं करायला काय काय त्यांना कष्ट लागलेले आहेत, किती कष्ट लागलेले आहेत. परंतु आता एअरपोर्ट विकून टाका, एअरलाईन्स विकून टाका, तेलाच्या खाणी विकून टाका, कोळशाच्या खाणी विकून टाका. तुम्हाला लक्षात आलं रे आलं का विकून टाका, त्याच्यामुळे लक्षात न येऊ देणं हेच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि ते विकून टाकतील म्हणून बोलू या नको जास्त. मला सांगायचं मी. आणि दुसरं म्हणजे असं ठीक आहे, तुम्हाला कोण हा मुख्य प्रधानमंत्री आवडते, कधी हे आवडतील, हा भाग वेगळा. परंतु हे तर सगळेच आता विरोधी 19 विरोधी पक्षाचे नेते ज्यावेळेस सही करतात आणि सांगतात की तुमच्या ज्या यंत्रणा आहेत, मग त्या ED असतील, अँटी करप्शन असेल, CBI असतील, इन्कम टॅक्स असतील, ह्या यंत्रणांचा फार दुरुपयोग होतो आहे. हे जेव्हा लिखित स्वरूपामध्ये एवढे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते लिहितात, त्या अर्थी आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे. किंबहुना मी तर ठेवतोच आहे. आणि म्हणून ह्या गोष्टीला जो आहे लोकांचा विरोध आहे. बाकी ठीक आहे, आपले निर्णय चुकतात, निर्णय बरोबर असतात, पण तुमच्या विरुद्ध बोललं रे बोललं का दुसऱ्या दिवशी इन्कम टॅक्स येणार, CBI येणार. आता हे राजकारणात जाऊ नये म्हणून तुम्ही म्हणालात म्हणून बोलतो, नाही तर मला इथे काही राजकारण आणायचं नव्हतं. त्याच्यामुळे जे आहे ना, ह्या सगळ्या गोष्टीमुळे ह्या अलीकडच्या काळामध्ये जे आहे, शेवटी मी आम्ही लक्ष आम्ही महत्त्व कुणाला देतो? आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाणारे माणसं, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलेलं आहे त्या संविधानावर जास्त आमचा विश्वास आहे, प्रेम आहे, अढळ श्रद्धा आहे आमचे. पण आड मार्गाने जर तुम्ही त्या संविधानाच्या विरोधी काही कृत्य करत असाल तर ते आम्हाला पसंत पडणं शक्य होणार नाही. हिंदी पिक्चर्समध्ये पूर्वी एक डायलॉग असायचा, मेरे जासूस चारों ओर फैले है. तसे जॉर्ज ऑर्वेलच्या 1984 एक बिग बॉस असतो, त्याची सगळ्यांवर बारीक नजर असते. तसं हे तपास यंत्रणांचं सध्या झालेलं आहे. ही कुठेतरी हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे असं नाही वाटत तुम्हाला? नाही, ह्या तपास यंत्रणा पूर्वी पण काय होत्या? होत्या, पूर्वी काँग्रेसच्या काळात नव्हतं असं म्हणत नाही. त्यावेळेला समजा 15 वर्षाचं शेवटचं जे काय म्हणजे किंवा 10 वर्षाचे आणि त्याच्या पण अगोदर किती अशा केसेस झाल्या. अहो आता सगळं बरं, आता तर बघा ना, प्रत्येक जण म्हणतो आता त्या दिवशी आमच्या सभागृहामध्येच निघालो होतो निर्मा पावडर म्हणे जे आहे तिकडे कुणी कुणी भ्रष्टाचार केला असेल तर आमच्याकडे BJP आलं की आमच्याकडे निर्मा पावडर आहे ती गुजरातमधून येते आहे आणि ताबडतोब स्वच्छ करते आहे. आता त्यांचीच माणसं आमदार बोलतात. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ स्वतंत्रपणे जर त्यांनी काम केलं आमचं काही म्हणणं नाही ना, परंतु तुमच्याकडे गेल्यानंतर सगळ्या केसेस बंद कशा काय होतात? मी म्हणूनच मी येतो प्रश्न की जॉर्ज ऑर्वेलचा संदर्भ तेवढ्याचसाठी दिला की बिग बॉस इज वॉचिंग यू. तसं सगळं हे चालू आहे, म्हणजे ही हुकुमशाहीकडे वाटचाल आहे असं नाही वाटत का तुम्हाला? ओ या बिग बॉसेसचे जे आहेत हजारो नेत्र आहेत, ते काम करत असतात आणि कोण काय बोलतं कोण काय करतं चालू असतं. आमचं म्हणणं असं आहे
की ह्या यंत्रणा ज्या आहेत त्यांचा वापर हा सर्व स्तरावर योग्य प्रकारे झाला पाहिजे. तो केवळ विरोधी पक्षांना दाबण्यासाठी त्यांचा आवाज बंद करण्यासाठी होता कामा नये, एवढंच आमचं म्हणणं आहे. दुसरं काय नाही.